स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज आपल्या गार्डनमध्ये काय काय कामं चालू आहेत ते आपण पाहणार आहोत। इथे काय काम चालू आहे ते पहा। ज्या दिवशी मी मक्काचे झाड लावले होते त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की ही वेल केबलवरती चाललेली आहे आणि ती काढावी लागणार आहे। तर तेव्हा मला ती काढता नाही आली, त्याच्या स्प्रिंगा एकदम घट्ट बसलेल्या होत्या। त्यानंतर परत ती वेल वाढली आणि अजून त्या स्प्रिंगा त्याच्या वाढत गेल्या। मी खूप प्रयत्न केले ही वेल काढण्याचा पण माझ्याकडून काही निघाले नाही। वेल मला तोडायची पण नव्हती आणि व्यवस्थित काढायची होती, त्यामुळे मी काढली नाही। माझे मिस्टर आज घरी होते म्हणून मी त्यांना सांगितलं वेल काढून द्या आणि त्यांनी त्या काडीवरती ब्लेड बांधून ते हळूच स्प्रिंगा कापण्याचं काम चालू आहे त्यांचं। अशा पद्धतीने त्यांनी ती वेल काढलेली आहे। ती जी केबलची वायर आहे ती आमची नाही, शेजाऱ्यांची आहे, त्यामुळे आपली वेल काढून घेतलेली बरी। ते काही म्हटले नाही पण आम्हीच आमची काढून घेतलेली आहे। ही वेल शवरीच्या झाडावरती मी टाकलेली होती, तशीच वाढत त्या केबलवरती गेली। ती काढलेली आहे पण आता कशावरती लावायची कशी टाकायची हे काही ठरलेलं नाही। आणि इथे माझं गवत काढण्याचं काम चालू आहे। गार्डनमध्ये खूप गवत झालेलं आहे। इथे या शेवरीच्या झाडाखाली वेल लावलेली आहे ती, आणि या शेवरीच्या झाडावरून त्या शेवरीच्या झाडावरती दोरीच्या सहाय्याने मी वेल लावलेली आहे आणि तशीच वाढत ती पसरत चाललेली आहे। त्यांची तेवढी वेल काढून होईपर्यंत मी एवढं गवत काढलेलं आहे। पहा तुम्ही किती गवत निघालेलं आहे। आणि इथं पपईच्या झाडावरती रोज दोन पक्षी येतात आणि त्या पक्ष्यांनी घरटं केलेलं आहे। मी तुम्हाला ते घरटं दाखवते। खूप सुंदर घरटं केलेलं आहे आणि रोज दोन पक्षी तिथे येऊन बसतात। पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि संध्याकाळी होत आलेली आहे, त्यामुळे आजचं काम इथंच थांबवते। गवत साईडला करून ठेवते, ते उद्या कचरा गाडीमध्ये टाकावं लागणार आहे। दुसऱ्या दिवशीची सकाळ पहा। सूर्यफुलापासून मी आज सुरुवात करते आहे। सूर्यफुलं पहा किती छान खुललेली आहेत। तरीसुद्धा एकाच पिशवीत जास्त झाडं असल्यामुळे ते जास्त मोठे झालेले नाहीत, जास्त मोठे होतात ते याहीपेक्षा। किती सुंदर आलेले आहेत पहा। आणि आपल्या गिलक्याच्या वेलीला एक छोटासा गिलका पण आलेला आहे। पाऊस थोडासा सकाळी येऊन गेलेला आहे। किती छान वातावरण आहे पहा। आणि वेल कशी खुललेली आहे तीही पहा। खूप सुंदर वेल आपली खुललेली आहे आणि फुलं पण खूप छान खुललेली आहेत। छोटे छोटे गिलके पण लागलेले आहेत, म्हणून मी ही वेल त्या दिवशी तोडलेली नव्हती। हळूच काढून अशी ती दोरीच्या सहाय्याने टेरिसवरती लावलेली आहे। काल सायंकाळच्या वेळेला खूप पावसाचं वातावरण झालेलं होतं म्हणून मी ती वेल वरती लावलेली नव्हती, तशीच खाली सोडलेली होती। आणि आज फुलं खूप छान खुललेली आहेत म्हणून मी दोरीच्या सहाय्याने आज टेरिसवरती लावली। आणि आज पण सकाळी पाऊस येऊन गेला तरीसुद्धा पावसाचं अजून वातावरण झालेलं आहे। किती आभाळ भरून आलेलं आहे तुम्ही पाहू शकता। चला आता आपण दुसरे झाडं पाहूया। इथे मी समोर पेरू लावलेला आहे आणि पेरूला पण किती छान पेरू आलेले आहेत पहा तुम्ही। काही मोठे काही छोटे, कच्चेच पेरू आहेत अजून, हे छोटे छोटे आहेत। पेरूच्या झाडाखाली एक मिरचीचं रोप आहे आणि त्यालासुद्धा मिरच्या यायला सुरुवात झालेली आहे। इथे मांजर बसलेली आहे, ती रोज अशीच आमच्या गार्डनमध्ये येऊन बसते। आमची पाळलेली नाही तरीसुद्धा ती रोज आमच्या गार्डनमध्येच असते। पावसाच्या रिमझिममुळे शेवंती पहा किती छान खुललेली आहे। किती छान कळ्या आलेल्या आहेत आणि काही दिवसात फुलेही खुलतीलच। आणि हे हिरवगार झाड आहे ओव्याचं। ओव्याचं झाड हे सर्दी खोकल्यासाठी खूप गुणकारी असतं। खोकला लागल्यास एक पान रोज सकाळी खायचं, त्याच्याने खोकल्याला चांगला फरक पडतो। लहान मुलांनासुद्धा तुम्ही याचा रस थोडासा पाजू शकता, त्यांनासुद्धा छान फरक पडतो। मी आज इथेच थांबते, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।